एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांचं इनकमिंग या दोन्ही पक्षांमध्ये सुरूच आहे. ताजी बातमी ही आहे की विधानसभेत कालिदास कोळंबकर हे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांच्या हातात हात घालून फिरताना दिसले, त्यामुळे कोळंबकर हातावर शिवबंधन बांधणार का या चर्चांना उधाण आलंय. ऋत्विक भालेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ऋत्विक, कालिदास कोळंबकरांसाठी शिवसेना तशी काही दूरची नाहीये, लांबची नाही आहे, आता ह्या नवीन गोष्टीचे संकेत काय म्हणायचे? प्रसन्न, खरं तर एक फोटो कालपासून खूप व्हायरल होतोय. काल अर्थसंकल्प पाहायला मिलिंद नार्वेकर हे विधानभवनात आले होते आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर बाहेर पडत असताना माध्यमांच्या आणि सगळ्या आमदारांच्या गर्दीत कालिदास कोळंबकर जे की आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे यांचा हात या गर्दीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी धरला. इतकंच नाही तर मिलिंद नार्वेकरांसोबत वैभव नाईक सुद्धा होते. त्यांनी मोठ्या मताधिक्याने नारायण राणेंचा पराभव कोकणात केला आणि सगळ्यांना हे सर्वश्रुत आहे की कालिदास कोळंबकर हे सुद्धा नारायण राणेंचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या दोघांसोबत ज्यावेळेस कालिदास कोळंबकर हातात हात घालून चालताना दिसले विधानभवनात त्यावेळेस तर्कवितर्कांना उधाण आले. दुसरी महत्वाची गोष्ट, वडाळा विधानसभा मतदारसंघ जो की कालिदास कोळंबकरांचा आहे तो शिवसेनेच्या कोट्यातला आहे, त्यामुळे भाजपच्या वाटेवर असलेले कालिदास कोळंबकरांना शिवसेनेकडे खेचण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय का असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. प्रसन्न, धन्यवाद ऋतिक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. वेगवेगळ्या ताज्या या मोठ्या घडामोडी घडतायत सध्या राजकीय पटलावर.